आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीच्या नावाचं ट्विटरवर फेक अकाउंट तयार करण्यात आलंय आणि या अकाउंटवरून नियमितपणे ट्विट्स केले जात होते. विशेष म्हणजे हे अकाउंट खरं मानून काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांच्यासह अनेकांनी त्या अकाउंटला फॉलोही केलं होतं. मात्र आता बाळासाहेब थोरात यांनीच याबद्दल पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केली. याबद्दल त्यांनी ट्विट करून माहितीसुद्धा दिली. गेल्या काही दिवसात या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर सातत्यानं टिप्पणी सुरू होती. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यासोबत थोरात घराणंसुद्धा नाना पटोले यांच्याविरोधात रिंगणात उतरल्याचं चित्र निर्माण झालं होतं. परंतु शरयू देशमुख यांचं हे अकाउंटच बनावट असल्याचं समोर आल्यानं थोरात घराणाविरुद्ध नाना पटोले यांच्यातील कथित संघर्षावर तूर्तास पडदा पडण्याची शक्यता आहे. पुढची बातमी सुद्धा आहे काँग्रेसच्या गोटातून. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद आता विकोपाला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांच्या सोबत आपल्याला काम करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती समोर आली. विधान परिषद निवडणुकांच्या दरम्यान झालेल्या पक्षीय राजकारणामुळे व्यथित झाल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवणार का याकडे काँग्रेसजनांचं लक्ष लागलंय. जे राजकारण झालं ते व्यथित करणार आहे, मला व्यथित करणार आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या बाबतीत मी माझ्या भावना या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, हे कधी बाहेर फार बोललं पाहिजे असं नाही, या मताचा मी कायम आहे. आणि म्हणून त्या बाबतीत काय जे आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवलेलं आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय जे काही करायचं ते योग्य पद्धतीनं करू. कठीण काळात कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले. मिळालेल्या संधीचा उपयोग करून आगामी काळात भरीव काम करू असं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं. आभार कसे व्यक्त करायचे त्याला शब्द नाही. निश्चितच आपल्याला एक वाईट देतो की येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सगळ्यांसाठी एक चांगलं भरीव असं काम माझ्या या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून करेल. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज भाजपा आणि काँग्रेस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कसब्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यांच्या रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य काही मान्यवर उपस्थित होते. पोटनिवडणुकीची रणधुमाळी अधिक जोरात होणार यात काहीच शंका नाही, कारण कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचं फायनल झाल्यानंतर रवींद्र हेमराज धंगेकर यांनी कसब्यातून अर्ज दाखल केला. तत्पूर्वी धंगेकर यांनी टिळकवाड्याला भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी मुक्ता टिळक यांच्या फोटोला देखील अभिवादन केलं. यावेळी काँग्रेसचे नेते रोहित टिळक हे देखील उपस्थित होते. तर शक्तीप्रदर्शनाच्या आधी कसबापेठ आणि दगडूशेठ गणपतीची त्यांनी आरती केली. धंगेकर यांचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. कसब्यामध्ये भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिलंय. टिळकांच्या घरात उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का? त्याचबरोबर आम्ही चिंचवडमध्ये जगताप यांच्या घरातलाच उमेदवार दिला, मात्र तरीही चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणूक का केली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आम्ही जर निर्णय टिळकांच्या घरात करणार असलो 48 तासात ना बिनविरोध देणार का? आणि तिकडे तर जगताप यांच्या घरात केला, तिथलं बिनविरोध पाच घोषित करून टाका. हे सगळं
म्हणजे काय होतं याच्यावर काहीतरी म्हणणं आहे. पुढे आम्ही दुधखुळे नाही, आम्ही गाफील नाही, आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. नाना पटोलेंनी एकदा बाकी त्यांच्या पार्टीचं एकमत होत नाही, बाकीच्या पक्षांशी बोलून सांगावं की तुम्ही उद्या टिळकांच्या घरामध्ये भरा, आम्ही बिनविरोध देतो, आम्ही करतो. चला, चिंचवड आणि कसब्यामध्ये जर महाविकास आघाडीचे उमेदवार नसेल आणि त्यांनी जर म्हटलं की टिळकांना उमेदवारी द्या, तर निश्चितपणे दादांनी सांगितलंच आहे की आमचं नेतृत्व तसा विचार करेल. तर निश्चितपणे दादाची जी भूमिका आहे त्याला ती पक्षाला मान्यता आहे. आणि महाविकास आघाडीने जर आजच कळवलं तर उद्या दिवस बाकी आहे, निश्चितपणे आपला तसा निर्णय घेता येईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचा फोनही आला होता की आपल्याकडे राज्यात परंपरा आहे की आपण ही निवडणूक बिनविरोध करावी, त्या परिवाराला आपण उमेदवारी देतो. मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, आपण बसू याच्यावरची चर्चा करू. पण काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, ती टिळक परिवारामध्ये ती उमेदवारी मिळाली नाही, ती दुसऱ्याला मिळाली. म्हणजे आता तो जो प्रस्ताव मुख्यमंत्री मोदींनी एकनाथ शिंदेजींनी माझ्याकडे दिलेला होता त्या प्रस्तावाचा आता अर्थ राहिलेला नाही असं मला वाटतं आहे. तिकडे नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते. पटोले आणि ठाकरे यांच्यामध्ये काल संध्याकाळी उशिरा बातचीत झाल्याचं कळतं. प्रामुख्यानं पोटनिवडणुकीचा विषय यात होता. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, काय दोघांमध्ये बातचीत झाली? कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड ही निवडणूक आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवायला पाहिजेत अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. आणि या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी फोनवर बातचीत केली आणि महाविकास आघाडी म्हणून ह्या दोन्ही पोटनिवडणुका आपण समोर जायला हवं, पक्षांमध्ये आणि इतर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असायला पाहिजे अशी एकंदरीत चर्चा या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांची भूमिका जी आहे ती मात्र आता या ठिकाणी आपण ऐकली आहे. त्यामध्ये कसबापेठ ही जी जागा आहे ती स्वतः काँग्रेस लढणार आहे आणि पिंपरी चिंचवडची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. परंतु दोन्ही पक्ष जरी उमेदवारी दिली असेल मात्र महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र राहणं गरजेचं आहे आणि तीच आपली ताकद आहे. त्या अनुषंगाने आपण पुढे काम करत राहिलं पाहिजेत आणि महाविकास आघाडी म्हणून हे जी पोटनिवडणूक आहे ती एकत्रपणे लढलो पाहिजे अशी भूमिका फोनवरून उद्धव ठाकरे यांनी मांडली अशी माहिती मिळते. बर, विनोद तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाले. आज आव्हाड यांच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलनं केली. आव्हाड यांनी माफी मागावी या मुद्द्यावर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन केलं. मोर्चा घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यालयावर निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाटेतच अडवलं आणि ताब्यात घेतलं. तर भाजप कार्यकर्ते कार्यालयाकडे येत असल्याचं पाहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा घोषणाबाजी करत जमले होते. यानंतर काही वेळानं राष्ट्रवादीनं भाजपचे कार्यकर्ते हे येत आहेत म्हटल्यानंतर राष्ट्रवादीनं भाजप कार्यालयाच्या दिशेनं कूच केलं. राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मध्येच अडवून ताब्यात घेतलं. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांसह अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर चांगलीच तोफ टाकले. जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून शरद पवार बोलतात असं म्हणत त्यांनी पवार कुटुंबियांवर घणाघात केला. सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराची पाहणी करण्यासाठी पडळकर आले होते. जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देवदेवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करतायत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील असं मला वाटतंय. जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा अजरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा रजाक झाला असता, हे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर. परंतु मताच्या राजकारणासाठी घाणेरडं स्टेटमेंट करणं
घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची गेल्या 50 वर्षातली कूटनीती आहे. तिकडे बारामती मतदारसंघाचं नावच बदलावं आणि पुणे दक्षिण करावं अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. बारामती मतदारसंघाचा विकास म्हणजे फक्त बारामती शहराचा विकास होतो का असा प्रश्न शिवतारे यांनी उपस्थित केला. पुरंदर दौंड या विधानसभा मतदारसंघांचं काय असा प्रश्नसुद्धा त्यांनी विचारलाय. बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावरून शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. मी आता मागणी केली की बारामती लोकसभेचं नाव बदलून पुणे दक्षिण हे करावं, कारण बारामतीच्या नावाखाली आपण संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जा ना, तुम्हाला बारामती लोकसभाचा मतदारसंघाचा विकास म्हणजे फक्त बारामतीचा विधानसभेचा विकास आहे का? सांगा पत्रकारांनी काय, तुम्ही पुरंदरला काय विकास केलाय, दौंडला काय विकास केलाय, भोरला काय विकास केलाय? तुम्हाला जे पाहिजे ते केंद्र सरकार, राज्य सरकार सगळे प्रकल्प बारामतीत हवेत. राज्य सरकारचं मेडिकल कॉलेज देण्याचं ठरलं होतं, त्यावेळेस तुम्ही 4-5 दिवस महाराष्ट्रात दिली गेली चंद्रपूरपासून, का नाही घेतलं तुम्ही मेडिकल कॉलेज भोरमध्ये एखाद्या ठिकाणी? दौंडला कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वे आहे, तिथे का नाही घेतलं तुम्ही? कारण त्या हॉस्पिटलला, त्या मेडिकल कॉलेजला लागून 400-500 बेडचं हॉस्पिटल कंपल्सरी करावं लागते. मग हे 500 बेडचं हॉस्पिटल इथे असताना, सिल्वर जुबलीसारखं मोठं उपजिल्हा रुग्णालय इथे असताना, ग्रामीण रुग्णालय सगळे असताना, बाकीच्या लोकांची विषमता का? बाकीची माणसं नाही आहेत का जिल्ह्यातली? नागपुरातल्या दिघोरी भागात पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. या भागात गेल्या काही दिवसात सुरळीतपणे पाणी पुरवठा होत नसल्यानं नागपूरच्या नेहरूनगर झोन इथल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पूरे क्षेत्र में क्योंकि भाजपा और प्रशासन प्रशासन सुस्त बैठा हुआ है. आदरणीय देवेंद्र जी, माननीय गडकरी साहब, ये आपकी जनता है जिनको आप हवाला दे दे के 24/7 का वोट की मांगनी की है. और उद्धव बाळासाहेब ठाकरे का शिवसैनिक आज लोगों के साथ आंदोलन कर रहा है. और आंदोलन में अभी यहाँ पर सहायुक्त ने और OCW के डेलीगेट ने हमको ये आश्वासन दिया कि वो 1 महीने के अंदर ज्यादा पानी देंगे, 24/7 करेंगे और शिवसेना गवाही देती है और 7 दिन के अंदर पानी का टाइमिंग बढ़ाया जाएगा. नहीं तो शिवसेना रास्ते पे उतर कर क्या करेगी ये महाराज देखेगा. बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे. जाती व्यवस्थेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं. जाती वर्णव्यवस्था देवानं नाही तर पंडितांनी बनवल्याचं विधान सरसंघचालकांनी केलं होतं. मुंबईत रोहिदास समाज पंचायत संघ आयोजित संत शिरोमणी रोहिदास जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान सरसंघचालकांच्या भाषणातील पंडित या शब्दाच्या वरून आता वाद निर्माण झाला आहे. यावर संघानं आता स्पष्टीकरण दिलं आहे. पंडित हा शब्द जातीवाचक नसून पंडित हा शब्द विद्वानांना उद्देशून वापरण्यात आल्याचं स्पष्टीकरण संघानं दिलं आहे. कोणीही उच्च नीच नाही. शास्त्रांचा आधार घेऊन पंडित लोक जे सांगत असतात ते खोटं आहे. जाती जातीच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमध्ये उच्च नीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ठ झालो. हा भ्रम दूर करायचा आहे. आपलं ज्ञान आहे, आपली परंपरा आहे, ते हे सांगत नाही. उन्होंने अपने वक्तव्य में पंडित शब्द का उपयोग किया. पंडित का अर्थ, अर्थात मराठी में वो बोल रहे थे, पंडित का अर्थ विद्वान, अर्थात कुछ विद्वान ऐसा होता है. तो मुझे लगता है कि उसको उचित अर्थों में लिया जाए. तिकडे पालघर मध्ये मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गावर उत्खनन आणि भराव यासाठी सुरू असलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात या परिसरातल्या काही घरांचं मोठं नुकसान होत आहे. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं याचा पाठपुरावा केला. या बातमीची दखल घेऊन खासदार राजेंद्र गावित यांनी डहाणूतल्या गंजाड इथे नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. या नुकसानाला जबाबदार असणाऱ्या कंपनीला गावित यांनी इशारा दिला आहे. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
खरं म्हणजे गोंड खनिजचे जे अधिकारी आहेत हे अधिकारी या ठिकाणी कुठल्या प्रकारे सहानिशा न करता एक म्हणजे बेजबाबदारपणे त्या ठिकाणी जे काही परवानगी देत आहे हे कुठेतरी थांबले गेलं पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरळ सरळ उल्लंघन आहे आणि या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारे खासदार म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो. आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टचे. 12वीच्या परीक्षेच्या हॉल तिकीटसाठी पैसे घेत असल्याचा आरोप औरंगाबादच्या वसंतराव नाईक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी केला होता. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट प्राचार्यांना केबिनमध्ये घेरलं आणि जोरदार आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या या ठिय्या आंदोलनापुढे कॉलेजचं प्रशासन अखेर नरमलं, तसंच विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे परत करणार असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली आणि यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा एक मोठा इम्पॅक्ट समोर आला आहे. बार्टीकडून अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील 3 संस्थांना दिलेलं प्रशिक्षणाचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. न्यूज 18 लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केला होता. या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातलं कंत्राट अकोला इथल्या संतोष कुटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलं होतं. चंदू शिरसाट यांनी याबद्दल सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि बार्टीचे महासंचालक यांच्याकडे तक्रार केली होती, मात्र तक्रारीवर कुठलीही कारवाई झालेली नव्हती. न्यूज 18 लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केला. प्राध्यापक संतोष कुटे यांनी वेगवेगळ्या संस्थेच्या नावावर 3 जिल्ह्यामध्ये टेंडर घेतले, परंतु ते टेंडर घेतले असताना त्यांना लावलेले जे कागदपत्र होते ते पूर्ण बोगस होते, परंतु न्यूज 18 लोकमतनं त्याचा पर्दाफाश केला, त्यामुळे शासनाला जाग आली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, ती टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था ब्लॅकलिस्टमध्ये टाकाव्या व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मी मागणी करतो. आणि आता एक मोठी बातमी. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात अवैध दारू विक्रीच्या विरोधात राहीबाईंच्या नेतृत्वाखालती शेकडो महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या दुकानांवर राहीबाईंनी महिलांसह जवळपास हल्ला चढवला, आक्रमक भूमिका घेतली. खुलेआम अवैध दारूची विक्री करणारी 4 दुकानं या सगळ्या महिलांनी बंद पाडली. गेल्या कित्येक दिवसांपासून तक्रार करूनसुद्धा पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यानं राहीबाईंसह गावातील महिला आक्रमक झाल्या. यावेळेला संतप्त महिलांनी दारूच्या बाटल्या फोडत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान पोलीस जर कारवाई करत नसतील तर आता महिला पुढाकार घेऊन गावात दारूच्या विरोधात उभ्या ठाकतील असा निर्धार राहीबाईंनी बोलून दाखवलाय. दोन अल्पवयीन सख्या बहीण भावांचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादमधली ही अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना. औरंगाबाद शहरातल्या सादात नगर या परिसरातली ही घटना आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री आई वडिलांच्या सोबत जेवण करून ही मुलं झोपली होती. हे दोघंही बहीण भाऊ सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळले. घाटी रुग्णालयात त्यांना बेशुद्ध अवस्थेतच दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अदिबा फहाद बसरावी असं 8 वर्षीय मुलीचं नाव आहे, तर अली बिन फहाद बसरावी असं 4 वर्षीय मुलाचं नाव आहे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या. बातमी क्रिकेटच्या मैदानातली. महिलांच्या आयपीएलचा पहिला हंगाम लवकरच सुरू होणार आहे आणि या पहिल्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीनं जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आली. मुंबई इंडियन्सच्या कडून आज औपचारिकपणे ही घोषणा करण्यात आली आणि यात एक मराठमोळा चेहरा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सकडे मुख्य प्रशिक्षकपद, झुलन गोस्वामीकडे गोलंदाजीचं प्रशिक्षकपद, तर देविका पळशीकरकडे फलंदाजीचं प्रशिक्षकपद सोपवण्यात आलं आहे. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.